Baru mama mi sharana alo tujha paya. मित्रांनो नमस्कार, मी आता आलोय मेतकेमध्ये दशरथ पाटील यांच्या घरी, ज्यांनी सत्यबाई यांच्यावर आणि सद्गुरू बाळगंगाधर यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. मागंसुद्धा आपण एकदा यांची मुलाखत घेतली होती आणि आपण आणखीन एकदा यांच्या घरी आलोय आणि त्यांच्याकडून सत्यबाईंच्याविषयी आणि त्यांना असणाऱ्या मामांच्या अनुभवाविषयी आपण जाणून घेऊया. चांगलं बाळगंगाधरांच्या नावानं चांगलं. अगदी म्हणजे अगदी 11th hour आम्ही आलोय आणि अगदी वेळ नसताना सुद्धा तुमच्याकडे आलोय. ते यायचं कारण म्हणजे तुम्ही परवा फोनवर बोलताना मला आईंच्या अनुभवाविषयी सांगितला. आई तिकडं आमच्या शेंद्रे गावामध्ये आल्या होत्या. शेंद्रे गावामध्ये शेंद्रेतल्या लोकांचं काय शेंद्रेच्या शेतामध्ये एका आल्या होत्या मामांच्याकडं आणि त्यावेळेस शेंद्रे औरणाळ आणि हनुळामध्ये लोकं जमले होते. तो एक प्रसंग आमच्या इथले शेंद्रे गावातले देवापमोरे यांनी सांगितला होता. त्यावेळी तो अनुभव ऐकून तुम्ही मला फोन केला आणि त्याविषयी सत्यवाहिनीच्याविषयी आणि त्या घटनेविषयी आणि त्या घटनेविषयी आणि सत्यवाहिनीच्याविषयी बरंचसं काही तुम्ही मला सांगितलं आणि त्यानंतर माझ्या मनात एक उर्मी जागली की बाबा तुमच्याकडे अनेकदा यायला पाहिजे, म्हणून मी आज आलो आहे तुमच्याकडे. तर बोला, आईंच्याविषयी बोला, तुम्हाला काय सांगायचं आहे? नमस्कार मंडळी, बाळूमामाच्या नावाने चांग बोला. मी यूट्यूबवर परवा हे राऊसाहेबांचा ते मुलाखत असताना ऐकत असताना ते अक्कुळचे रामा लक्ष्मण यांची मुलाखत चालू होती आणि सत्यवाहिनीच्याबद्दल त्यांनी म्हणजे त्या पोटगीच्या बाबतीत हे केलं. तर त्यावेळी आमचं 16-17 वर्षाचं वय होतं माझं आणि त्यावेळी मी गावातच मेतके गावात राहत होतो. शिवाय सत्यवाहिनीसुद्धा मेतके गावातच असायच्या, त्यांच्या भावाकडे गोहापा किल्लारे यांच्याकडे. तर त्या अनुषंगानं ते मी त्यांच्याशी चर्चा केली तर ते स्वतः मला इथं मेतकेला येऊन भेटून त्याविषयी विचारत होतं. तर त्यावेळीच्या घटनेच्या अगोदर किंवा हे म्हणजे आम्ही आमचं गावं संपूर्ण बाळूमामाच्या भक्तीत लीन किंवा बाळूमामामुळे झालेलं होतं आहे आजसुद्धा. आणि त्यानंतर खडोसुद्धा म्हणजे बाळूमामाच्या हे त्यांचे अवतार काळात मामाने जे काय कार्य केलं त्या कार्याचं पुढे नेणाऱ्या परोपरीने आमचे गावकरी सगळे प्रयत्न करत असतात. तरी काही अनुभव असे आहेत की मामा 1932 साली जरी मेतके ते आले असले म्हणजे 1932 ला त्यांनी अमलके 31 ला पहिला भंडारा सुरू केला तर त्या अगोदर मामांचे येणं जाणं हे मेतक्याला हमीदवारचे तिन्ही सरांच्या सोबत असायचे. तिन्ही हे मामांचे गुरुबंधू आणि मोळे महाराजांचे ते दोघे शिष्य होते. आम्ही दवाडायचे आणि त्यामुळे ते येणं जाणं असायचं आणि इथं आल्यानंतर ते आता जिथं मेतक्यात मामांची मूर्ती बसवलेली आहे त्याच जागी चिंचेचं झाड होतं त्याच ठिकाणी मामा चिंचेखाली बसायचे आणि एकदम त्या समोरचंच घर आमचं. त्या कारणानं मामा तिथं आल्यानंतर की मी मला कळायच्या लागल्याच्या अगोदरपासून मामांचा मी सान्निध्यात आहे ह्याचा मला फार अभिमान आहे. तर 1932 अगोदर मामा आल्यानंतर आमचे वडीलसुद्धा समवेक्ष म्हटलं तरी मामांचे 16-17 वर्षांचे कोण मामा मोठे होते आमच्या वडिलांच्यापेक्षा आणि वडील तारुण्यात होते आणि मामांचा गावात नवीनच आगमन झालेलं असल्याकारणाने आणि त्यावेळी मामांना देवरशी म्हणून देवरशी म्हणायचे कारण देवरशी ह्याच नावानं जास्ती मामांचा हे पुकार असायचा आमच्या गावात आणि आजूबाजूला आणि परिसरात. तर उन्हाळ्याचे दिवस आपले दसऱ्याचे दिवस होते आणि त्यावेळी दसऱ्याला मोठा म्हणजे दसऱ्याचा उत्सव असायचा आणि वडिलांची नवी कपडे हमीदवाडला शिवायला टाकलेले होते आणि हमीदवाडी आणि मेतक्याच्यामध्ये चिकुत्रा नदी वाहते आणि दसऱ्याला नवीन कपडे आणायचे म्हणून मामा वडील आमचे आणि त्यांच्या सोबत शिवा काटकर त्यांचे मित्र आमच्याच गावचे दोघंजण हे हमीदवाडला गेले आणि हमीदवाडला गेल्यानंतर ते दर्जे होते तर दर्ज्यांनी कपडे शिवून देतो बसा मुलांना म्हणून सांगितलं. म्हणून सकाळी गेलेली संध्याकाळपर्यंत बसलीत मुलं आणि एकाएकी काय झालं की 4-5 वाजता वळवाचा पाऊस चालू झाला. वळवाचा पाऊस चालू झाल्यानंतर की संपूर्ण चिकुत्रा खोऱ्यात म्हणजे कापशी वाळेगोल आसूर पिंपळगाव ह्या भागात मोठा पाऊस पडला सगळीकडं आणि ते सर्व पाणी पाणलोट क्षेत्र असल्याकारणानं चिकुत्रा नदी तासाच्या बाहेर पडली आणि 6 वाजता पाऊस उजाडला आणि ही ज्यावेळी दोघंजण मेतक्याला यायला गेलीत तर त्यावेळी नदी ह्याच्या तासाच्या बाहेर पडली होती. गढूळ पाणी प्रवाह एकदम जोराचा होता आणि नदी आरपार करणं कुणालाही भल्याभल्याना शक्य नव्हतं. अशावेळी ते हे दोघेजण मित्र तिथं पलीकडे बसले तर माझ्या वडिलांचं नाव भाऊ अंबाजी पाटील
तर आणि शिवा काटकर हे दोघे मित्र होते. तर शिवा काटकर म्हटलं काय होते भाऊ चल मार हुडीन जाऊ आता तासाचं पाणी आलंय काय होत नाही. आणि शिवानं हुडी मारली शिवा गेला पुढं. मग मामा बाबांच्या मनात काय म्हणजे धकधक होतं तिथं जाऊ का नको जाऊ का नको. मग शिवा पलीकडे गेला म्हणतो मला काय होतं म्हणते बाबाने हुडी मारली मारली तसे का नाही ते गडूळ पाण्यात कुठं गडप झालं ते बेपत्ताच. आणि अंधार पडलेला आणि शिवा इकडे बोंबडा लागला भाऊ कुठं आहेस भाऊ कुठं आहेस तर भाऊचा पत्ता असं आहे. आणि मग आता घरात जाऊन सांगितलं तर मला घरात मारतील किंवा म्हणजे सगळं माझ्या नावावर येईल बिल म्हणून शिवाज गेला आपल्या घरात गुपचूप गेला आणि वाकळा गोदाडे असायचे वाकळा आम्ही म्हणायचे गोदाड्या पाकडून ते झोपला आणि झोपला हे झालं अंधार पडून गेला तर मग घरातले सगळे सैवर झाले बघताय तर यांचा कुठं पत्ता असं आहे. पत्ता नाही म्हटल्यानंतर मग चौकशी केली कोण कुणा कवा गेला कुणासंगडे गेला सगळे शेताकडे गेले ते शेतकरी वर्ग आणि त्याच्यामुळे ते काही होईना. नेमकं मामा कुठून मामा पाटलांच्या इथं येऊन बसले होते. आमच्या घरासमोर पाटलांचं हे आता जे मंदिर आहे तिथं पाटलांचा जो वाडा आहे दत्तात्रय गंगाराम पाटील यांनी दत्तात्रय गणपत पाटील आणि गंगाराम गणपत पाटील यांचं घर आणि पुढं मोठं सोपा होता त्याला ढेलच म्हणायचे आणि मामा येऊन ढेलजेत बसलेले होते. मग घरचे सगळे गेले ते म्हणते असं असं झालं येते ते मामा गेल्या मामा अंतर्ज्ञानी होते ही सगळी गोळावून आल्यावर सगळे यांच्या चेहऱ्याकडे बघून म्हणालेत ओळखलंच मामाने तोपर्यंत घरच्यांनी सगळं सांगितल्यानंतर मग इकडे कशाला बोंबलत आलाय म्हणला नदीखाली बोंबलत जावा म्हणला मला कशा माझ्याकडे कशाला आलाय नदीखाली बोंबलत जावा. आणि मामांची ती सांकेतिक वाचायची होती आणि बरेच दिवस मामांचं येणं जाणं असल्या कारणानं काही जास्ती लोकांना सांगावं लागलं नाही. सर लोकांनी खंजील घेतले नदीन खाली गेलेत तर आमच्या गावापासून अर्धा किलोमीटर खाली की असं तासाच्या बाहेर दोन तीन कासरं म्हणजे एक 50 मीटरवर आमचे वडील बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते तर ते नदीनं म्हणजे ते फेकून दिलं होतं बाहेर. हा अशी मामांची ताकद होती आणि मामांच्या शब्दात किंवा त्यांच्या भविष्यवाणीत साक्षता होती. आणि त्यानंतर काय झालं की माझा जन्म झाला. माझा जन्म झाल्यानंतर की मी तिसरी चौथीला होतो आणि उन्हाळ्याचे दिवस होतो आणि त्यावेळेचा उन्हाळा म्हणजे भयंकर उन्हाळा असायचा. आणि त्या उन्हाळ्यात का नाही की फेब्रुवारी मार्च महिन्यात आमच्या गावची यात्रा म्हणजे गावची आंबाबाईची यात्रा माझी असायची आणि सगळं शिवारून लागलेलं असायचं. शिवारात काही सुद्धा नसायचं आणि रानुमाळ बकरी असायचीच आणि त्याच काळात मामांची बकरी आलेली होती. आणि सरते शेवटी कुठं तुरीचं चार झाडं राहिलेले असतात मिरच्या राहिलेल्या असतात आणि शेतकऱ्याची अपुर्बाय असायची बाकीचं काही चित्राप नसायचं चार मिरच्या आणि हे त्या कवाली करत ते त्यांची निगा करत बसायची. माई असल्या कारणानं आमच्या आईला किंवा घरच्यांना तिकडे जायला मिळत होते आणि अनेकांची बकरी आलेली होती त्यात बाळूमामाची बकरी होती. मग बाळूमामाचं असं नव्हतं कारण धनगरांची बकरी येतील आणि मिरच्या चारून परस्पर निघून जातील आणि आईला सारखी हुरू लागलेली घरात जेवणात तिचं लक्ष नव्हतं. आणि मला माझ्या मोठ्या बहिणीला शालूबाई माझं तिचं नाव तर शालू शालू तर म्हणजे जरा मिरचीकर इरदारी मारून जा आई होऊन झाले माणसं कोण नसतं मी इकडे कशी जाऊ मग दसऱ्याला सांगत घेऊन जा असं सांगितलं. आणि आम्ही दोन भणी बांधव गेलो माळाला गेलो तर सगळीकडे अशा झळा मारत होत्या. आता त्या नाहीत पूर्वी झळा मारायच्या उन्हाच्या इतक्या त्या झळा मारत होत्या पायात आपल्याला पायात काय नाही. आणि आमचं त्याच्याही पुढं वड्याकड्याला ते मिरचीचं रान होतं आणि तिथंपर्यंत जायचं तर इकडं गाव दिसायचं नाही आणि काय दिसायचं नाही आजूबाजूला माणूस कानूस चितपाखरूसुद्धा नाही आणि जाऊन तिथं काय करायचं मिरच्या आम्हाला दिसत होत्या. आका म्हणले काय इथंच बसवून आपण इकडं मिरच्याकडे बघू. आम्ही मिरच्याकडे बघायचं त्या उन्हात असं खेळायचं वरून ऊन तापत्यालं आणि घामाच्या झाडा निघाल्याला पाली काय पाय तापत्यालं तळव तापत होतं आमचं आणि जाळ जाळ व्हायचं आम्ही बसायचं चंप्यावर आणि असं बुडावर बसायचं असं आमचं चाललं होतं. आणि त्यावेळी नेमकी आमच्या बाजूलाच म्हणजे तिथं गुरवाचं रान आहे आणि त्या गुरवाच्या रानात आंब्याच्या झाडाखाली बकरी उन्हाला विसावली होती आणि मामा तिथं बसले होते. आणि ते मामाने अंतर्ज्ञानाने तिथनं ओळखलं आणि आपल्या गड्याला म्हणले अरे ती पोरं कुणाची तिथं बसल्यात त्यांना वाटतंय की धनगर मिरची मिरच्या सोडते